या ठिकाणून जाणार आहेत। शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। किरकोळ बाजारामध्ये कांद्यानं गाठली सत्तरी, आवक गाठल्याने कांदा खातोय भाव, तर आणखीन दर वाढण्याची शक्यता। 93,000 शेतकऱ्यांना 585 कोटी, 97 लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप, सरासरी 44.80%, जिल्हा बँकेकडून सर्वाधिक 84% पीक कर्ज वाटप। कापूस सोयाबीन अनुदानासाठी कृषी विभागाकडे समिती पत्राचा पडला पाऊस, मानव तालुक्यातील 34,000 शेतकऱ्यांचा समावेश, काहींना अजूनही प्रतीक्षा, तर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान येण्यास सुरुवात। 58,000 शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अनुदानाची प्रतीक्षा, पीएम किसान सन्मान निधी 18 हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ। 415,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 170 कोटी रुपये जमा, दसरा दिवाळी गोड, नवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच मिळाले अर्थसहाय्य। 75% पीक विमा वाटप सुरू, तर नाशिक, बीड, परभणी, हिंगोली, सांगली, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, धाराशिव, जालना, जळगाव, लातूर, अहमदनगर, सोलापूर या ठिकाणी 75% पीक विमा वाटप सुरू। अतिवृष्टीतील नुकसानीची निधी आचारसंहितेपूर्वी मिळणार का? सोयगाव तालुक्यातील प्रशासनाकडून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता। विमा कंपनीने अगोदर नाकारले कान, टोचता 1,25,00,000 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये, सूचनाची पुन्हा पाडतळणी करून मंजुरी, कोणतंही कारण न देताच नाकारले होते अर्ज। कापूस सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर 102 कोटी रुपये वितरित, कृषी विभागाची माहिती, हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य। सोयाबीनची आवक सुरू, भाव मिळेना आणि नाफेडची खरेदी केंद्र काही सुरू होईना, जुन्या सोयाबीनला 4,500 रुपयापर्यंत भाव। सोयाबीन दर घसरले, नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा, ओलावा नसल्याने 3,500 ते 4,000 रुपयापर्यंत मिळतोय भाव। ई पीक पाहणीच्या अटीमध्ये शिथिलता, तरीही शेतकरी अनुदानापासून वंचितच, शासन आदेशानंतरही स्थिती कायमच, प्रशासन लागले कामाला, शेतकरी प्रतीक्षेत। पीएम किसान अपडेट करण्याचा बहाना, बँक खात्यावर डोळा, ढगबाजींची नवी शक्कल, तर 5 शेतकऱ्यांच्या सायबरकडे तक्रारी। पीएम किसान अपडेट करण्याचा बहाना, बँक खात्यावर डोळा, ढगबाजांची नवी शक्कल, तर 5 शेतकऱ्यांच्या सायबरकडे तक्रारी। त्या उर्वरित 162 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहनपण रक्कम जमा, 57,86,000 रुपये रक्कम, तर आतापर्यंत 14,880 शेतकऱ्यांच्या 45,72,00,000 रुपये जमा। 40 गावांमध्ये कांद्याला मिळाला 4,751 रुपये प्रतिक्विंटलचा भाव, तर महिनाभरातील सर्वोच्च भाव, आवक मात्र ओसरली, किरकोळ बाजारामध्ये दर वाढले। लोणार तालुक्यातील परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान, पंचनाम्यासाठी निवेदन। 51,566 शेतकऱ्यांना 18.14 कोटी रुपयांचं अनुदान, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, संयुक्त खातेदार प्रतीक्षेत। सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी, नुकसानपोटी मागितले 520 कोटी रुपये, 4.25 लाख हेक्टरवरील शेतातील पिकांचं झालं होतं नुकसान। पावसाने 30% खरीपाचं नुकसान, 221 कोटी रुपयांची गरज, पंचनामे पूर्ण, सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे, तुरीसही फटका। अतिवृष्टीने नुकसान, 5 लाख शेतकऱ्यांसाठी 548 कोटी शासनाने निधीला दिली मंजुरी, तर 4 लाख हेक्टरवरील नुकसान। 3,967 KYC प्रलंबित, कापूस सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य, लाभापासून वंचित राहण्याचा धोका। ठसे घेतात किती किलोसाठी, प्रत्यक्षात रेशन मिळते किती, पावती तपासा, अंतदोह्याला 35 तर प्रतिनिधीला प्रति व्यक्ती 5 किलोचे तरतूद। पीएम किसानचं अपडेट राहा, खबरदार, नाही तर बँक खाते साफ, फसवणुकीचा धोका, KYC आधार सीडिंगचा बहाना। हमीदाराच्या तुलनेत सोयाबीन 700 रुपयांना कमी, तर प्लँटचे दर 200 रुपयांना घसरले, मार्केटिंग फेडरेशनच्या 10 केंद्रांना मजुरी। 1.5 लाखावर पूर बाधित शेतकऱ्यांना 122 कोटी, नुकसान भरपाई संबंधितीच्या खात्यावर लवकरच पैसे येणार। 5 लाख रेशन कार्ड धारकांना महिन्याला 35 किलो धान्य, तर बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच वितरण, ठसेंना उमटल्यास OTP आय स्कॅनद्वारे पुरवठा। तुळजापूर महसूल मंडळामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। लाडक्या बहिणीची दिवाळी, नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच, युती सरकाराची खुश खबर। 2022 खरीप हंगामातील अतिवृष्टीची मदत मिळणार, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकरी मदतीपासून वंचितच। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार, सध्या सणासुदीचा काळ सुरू झालेला आहे,
या काळामध्ये देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत. किसान सन्मान निधी योजना ही जगातली सर्वात मोठ्या DBT योजनापैकी आहे. किसान सन्मान अंतर्गत आतापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी कांदा अनुदानापासून वंचितच. 1.5 वर्षापूर्वी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयांचं अनुदान जाहीर केलेलं आहे. जवळपास 12,947 शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाही मिळालेला नाही, तर कांदा अनुदानाची संपूर्ण रक्कम विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली. शेतकऱ्यांना आता डबल धनलाभ मिळणार. PM किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, योजनेचे माहे 2024 ते 2024 कालावधीतील अनुक्रमांक 18वा हप्ता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते 5 ऑक्टोबर 2000 रोजी 11 वाजता महोरादेवी पानोरा जिल्हा वाशिम येथील समारंभामध्ये वितरित होणार आहेत. PM किसान नमो शेतकरी महासन्मान निधीचं आज वितरण. वाशिम इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान नमो शेतकरी महासन्मान निधीचं उद्या वितरण. वाशिम इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभ हस्ते कृषी मंत्री धनंजय मुंडे. दररोज 30,000 क्विंटल कापसाची बाजारामध्ये आवक. मागील हंगामाच्या तुलनेत कमी आवकेमुळे दरात सुधारणा. शेतकऱ्यांचं अनुदान तातडीने द्या. शिंदखेड इथे आढावा बैठकीत आमदार जयकुमार रावल यांच्या सूचना. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 अनुदान जमा झाले, तर सोयाबीनला किमान 4,892 रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव द्या. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. सोबतच या मागणीला समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील मुंडे यांना यावेळी आभार व्यक्त केलेले आहेत. जिल्ह्यातील भरपाईपोटी 13 कोटी रुपये मंजूर. जून व जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापशी व तूर पिकांचं नुकसान. थोड्याच वेळामध्ये केंद्राकडून हप्ता जमा होणार 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार सुरू. पुढील 2 ते 3 तासामध्ये पैसे जमा होणार. PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ. 17,000 कांदा उत्पादकांना अनुदान प्राप्त. पिंपळगाव बाजार समितीच्या तात्पुरणे 50,75,00,000 रुपये. कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेचे 424 शेतकऱ्यांना लाभ. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. एकाच शेतकऱ्याला 2 वेळा PM किसानचा हप्ता. राज्यातील 4,168 शेतकऱ्यावर होणार आता कारवाई. नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी 812 कोटी रुपयांची मागणी. नांदेडसह 1 ते 3 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती व फळपिकांचे 5,96,517 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले होते. राज्यामध्ये आजपासून 7 ऑक्टोबरपर्यंत पाऊस, तर राज्यातील परतीचा मान्सून सुरू झालेला आहे, तर 4 ते 7 ऑक्टोबरपर्यंत बहुतेक. PM सन्मान निधीचं वितरण शनिवारपासून सुरू झालं, तर वाशिम इथून PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वितरण होणार. PM किसान सन्मान निधी योजनेचा नमो व शेतकरी महासन्मान निधी योजनेचा माहे ऑगस्ट 2024 ते 2024 या कालावधीतील अनुक्रमाय 18वा व 5वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शनिवारपासून झालेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये अनुदान जमा. राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 80 कोटी रुपये मिळणार. आमदार विखे पाटील यांची माहिती. शेतकऱ्यांचं अनुदान तातडीने द्या. शिंदखेड येथील आढावा बैठकीमध्ये आमदार जयकुमार रावल यांच्या सूचना. अनुदानाचे पैसे खात्यामध्ये जमा करू नव्हेत. शेतकऱ्यांचं अनुदान तातडीने द्या. शिंदखेड इथे आढावा बैठकीमध्ये आमदार जयकुमार रावल यांच्या सूचना. अनुदानाचे पैसे पीक कर्ज खात्यामध्ये जमा करू नव्हेत. शेतकऱ्यांना मिळालेले अनुदानाचे पैसे बँक कर्ज खात्यामध्ये जमा करीत असल्याचं, तसेच पीक कर्ज थकीत असलेल्या त्या शेतकऱ्यांच्या बचत खाते बंद केले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान खात्यातून काढता येत नसल्याची तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची सूचना आमदार रावल यांनी केलेल्या आहे.